ज्या लोकांचे नाव इंग्रजी अल्फाबेट ए पासून सुरू असते अशी माणसं मेहनती आणि धैर्यवान असतात. ही माणसं दिसायला आकर्षक असून अतिशय समजूतदार असतात. कोणत्याही परिस्थितीशी जुळून घेण्याचं सामर्थ्य ए या अक्षराच्या लोकांकडे असतं. शिक्षण, कार्यक्षेत्र या बाबतीत ध्येय आखून नियोजनबद्ध रीतीने वाटचाल करण्यास प्राधान्य देतात. ध्येयाकडे वाटचाल करताना कितीही अडचणी आल्या तरीही हे माघार घेत नाहीत व आपल्या मुक्कामाला पोहोचण्यासाठी हे अ नावाची किंवा ए नावाची लोक प्रयत्न करतात. या माणसांना आपल्या भावना व्यक्त करणं जमत नाही, परंतु हे लोक अत्यंत भावनिक असतात, स्पष्ट वक्ते असतात आणि प्रेम आणि नातेसंबंधामध्ये हे खूप सिरियस होतात. त्या प्रेम आणि नातेसंबंधांना ते महत्व देतात. ए या नावाने सुरुवात असणारे लोक स्पष्ट वक्तेपणामुळे कायम बदनाम होतात. यांना गोड गोड गोल गोल बोलणं अजिबात आवडत नाही. जे असेल ते सत्य आणि स्पष्टपणाने वागतात. आहात का तुम्ही अ नावाचे? मग तुम्ही असे आहात. जी अल्फाबेट बी पासून सुरू होतं अशी माणसं ही संवेदनशील आणि लाजाळू स्वभावाची असतात. नवीन मैत्री करणे, समाजामध्ये मिसळणे हे यांना फार जमत नाही. यांचा स्वभाव खूप अंतर्मुख असतो. यांच्या मनामध्ये काय चाललंय याचा अंदाज घेणं फार अवघड असतं. यांच्या जवळच्या माणसांना देखील यांची रहस्य ठाऊक नसतात. त्यामुळं बी नावाच्या व्यक्तींचा जो मित्रपरिवार असतो तो अत्यंत मर्यादित असतो. पण एकदा का एखाद्याबरोबर यांनी मैत्री केली तर ती मात्र ते मनापासून करतात. स्वतःच्या भावनांवर नियंत्रण प्रचंड प्रमाणात ठेवण्याचं वैशिष्ट्य हे बी नावाच्या व्यक्तींकडे असतं. त्यांच्या या गुणांमुळं कधीही आर्थिक व्यवहारात यांची फसवणूक होत नाही किंवा कोणताही निर्णय ही मंडळींनी भावनेने घेत नाहीत तर बुद्धीनेच घेतात. ही मंडळी सौंदर्यासक्त असतात. चांगलं खाणं पिणं राहणं आवडत असतं. आपल्याबरोबरच इतरांचं कल्याण करणारी अशी ही बी नावाची मंडळी असतात. अक्षर सी पासून सुरू होत आहे का? तर मग तुम्ही नशीबवान आहात, कारण कुठल्याही क्षेत्रामध्ये सी नावाच्या मंडळींना सहज यश मिळतं. पण त्यामागं हे देखील कारण आहे की यांची बुद्धिमत्ता तीक्ष्ण असून यांच्याकडे तीव्र स्मरणशक्ती असते. ही माणसं आकर्षक असून स्वच्छ, टापटीप व इतर लोकांचे लक्ष आपल्याकडे कसं वेधलं जाईल याकडे यांचं लक्ष असतं. यांचं राहणीमान साधं जरी असलं तरी ते देखणं असतं. दुसऱ्याच्या दुःखात, वेदनेत मदत करणे हे यांचं वैशिष्ट्य असतं. आनंदात नसतील कदाचित, पण दुःखामध्ये ही माणसं कायम सोबत असतात व शेवटपर्यंत साथ देतात. सी नाव असणारी माणसं ही हळवी असून कुटुंबवत्सल असतात. आपल्या कुटुंबाप्रती पूर्णपणे समर्पित असतात. पण याचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या सगळ्याच्या बदल्यात त्यांची कोणतीही अपेक्षा नसते. यांचा स्वभाव निरपेक्ष आणि निस्वार्थी असतो. अल्पसंतुष्टता असून कोणत्याही गोष्टीची हाव ही सी नावाच्या मंडळींना कधीही नसते.